श्रोते हो, ऐतिहासिक कादंबऱ्यांची चाकोरीतली वाटचाल ज्यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्णतेनं सर्वार्थानं समृद्ध केली आणि ऐतिहासिक कादंबरी लेखनाला एक नवी दिशा दिली असे श्रीयुत विश्वास पाटील आज आपल्या स्टुडिओत आहेत. मी सुनील शिंदखेडे आणि माझे सहकारी सतीश पप्पू त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहोत. श्रीयुत पाटील, नमस्कार. नमस्कार. एक प्रश्न आम्हाला सुरुवातीपासून असा पडतो आहे की ऐतिहासिक कादंबरीच्या निमित्तानं आपण प्रकाशात आलात, पण आपल्या ज्या लेखनविषयक प्रेरणा आहेत या आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत, त्याबद्दलची उत्सुकता आहे. माझ्या लेखन प्रेरणाबद्दल जर बोलायचं झालं तर आचार्य अत्रे, संत तुकाराम आणि साने गुरुजी यांच्या मराठमोळ्या भाषेचा परिणाम माझ्यावर खूप झालेला आहे. आणि कादंबरी विस्तृतपणे मांडताना विशेषतः मराठीमध्ये मला रवा दिघे यांच्या आई आहे शेतात, पानकळा वगैरे कादंबऱ्यांनी माझं लक्ष वेधून घेतलं. आणि नंतर हिंदीमधल्या मैला अचल फणीश्वरनाथ रेणूंची, नंतर गोदान प्रेमचंदांची ह्या कादंबऱ्या असतील, किंवा विशेषतः शेक्सपियरची नाटकं. ही शेक्सपियरची अजब दुनिया मला नेहमीच मोहवीत असते. आणि ह्या सर्व प्रेरणा मनाशी घेऊन या मातीशी नातं सांगणाऱ्या काही कथा व्यक्तिरेखा असतील त्या इथून मांडण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि अशा जगभरातल्या अनेक प्रेरणा आणि प्रेरणास्थानं माझी आहेत. विश्वासराव, तुम्ही कॉलेजमध्ये असताना, शाळेमध्ये असताना आणि नंतर उच्च शिक्षण घेत असताना अमुक एक तू वाच असं सांगणारे कोणी गुरु भेटले? अमुक तू वाच असं सांगणारे नाही भेटले, पण माझ्या काही प्राथमिक शिक्षकांमुळं, उदाहरणार्थ आमचे आपटे गुरुजी, कांबळे गुरुजी यांच्यामुळं मी 5व्या 6व्या इयत्तेमध्येच त्यांच्या संग्रहातून संपूर्ण साने गुरुजी वाचून काढले. त्या साध्या सोप्या सुटसुटीत भाषेचा माझ्यावर परिणाम झाला. आणि नंतर आचार्य अत्र्यांच्या भाषेने तर मला मोहवूनच टाकलं. पण आपल्याला आपलं पहिलं लेखन जे आहे ते आठवत असेल नक्कीच. हो, कुठल्या प्रकारचं लेखन आपण केलं? माझं पहिलं लेखन होतं कायदा नावाची कथा, मी आता 10व्या इयत्तेत असताना लिहिलेली. आणि पुण्याच्या तरुण भारतच्या वासंतिक कथा स्पर्धेत महाराष्ट्रामध्ये तिला 2वा क्रमांक आला होता. आणि परीक्षक होते श्रीजा जोशी आणि राभा कुलकर्णी. किती सालची गोष्ट आहे ही? 1975 पहिली 10वी माझी. 10वीची पहिली बॅच. हां, पहिली बॅच. तर त्यावेळेला एका स्त्रीच्या स्त्रीला आपल्या भावाच्या मिळकतीमध्ये वाटा मिळणार आहे की नाही हा विषय मी त्या कायदा कथेच्या निमित्तानं मांडलेला. आणि नंतर मी बऱ्याच कथा लिहिल्या शिरीषताईंनी, त्या मराठामधून छापल्या 11वी 12वीला मी असताना. आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की मला जे काही म्हणायचं आहे ते कथेच्या परिघात मावत नाही, यापेक्षा विस्तृतपणे अधिक काही सांगितलं पाहिजे, मांडलं पाहिजे. आणि म्हणून आपोआप पुन्हा पुढं माझं लक्ष हे कादंबऱ्यांकडं, विस्तृत पटाकडे गेलं. बरोबर. झाडाधडती किंवा पांगिरा या सामाजिक आशयाच्या अंगानं जाणाऱ्या ज्या कादंबऱ्या आहेत, या कादंबऱ्या बघता मला असं वाटतं की आपण जो बालपणातला काळ अनुभवलेला आहे किंवा न्याहाळलेला आहे तो जो संबंध का आहे या काळाचा आपल्या या लेखक म्हणून जडणघडणीमध्ये कितपत वाटा आहे? निश्चितच. कारण एक सरकारी अधिकारी म्हणून मी बऱ्याच ठिकाणचे अनुभव गोळा करून किंवा प्रत्यक्ष अनुभव घेऊन झाडाझडतीतला धरणग्रस्तांचा प्रश्न मी मांडला. परंतु मी खेड्यापाड्यातून आल्यामुळं तिथली जनावरं, त्यांचं शेण, मूत, तिथली पिकं, तिथला ऋतू, हे सगळं मी खेड्यात लहानपणी अनुभवलेलं होतं. आणि त्यामुळं एक पारदर्शकपणे धरणग्रस्तांच्या विशेषतः शेती आणि काबाड कष्टाचं जे जीवन आहे ते अधिक चांगल्या धाटणीनं मी मांडू शकलो. किंवा पांगिरा कादंबरीमध्ये उभा गाव उभा करताना किंवा त्याचा परीघ मांडताना सुद्धा मला ह्याच माझ्या बालपणीच्या या शेतकी जीवनाचा, शेतकी वातावरणाचा खूप उपयोग झाला. या कादंबरी लेखनात जो प्रवास आहे आपला, या प्रवासामध्ये महानायक या कादंबरीचा जो एकूण पट आहे हा अतिशय विस्तृत असा पट आहे. आणि आपण या कादंबरी लेखनासाठी अतिशय प्रदीर्घाचा अभ्यास केलेला आहे. काही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरची ही कादंबरी आहे. आणि या कादंबरीच्या निमित्तानं आपण जगभर जिथं जिथं नेताजी जाऊन आले त्या त्या ठिकाणीही आपण जाऊन आलेला आहात.
तर या कादंबरीचा जो कादंबरीचं जे बीज आहे आपल्या मनामध्ये जे रोवलं गेलं, ती सुरुवात कशी झाली आणि संबंध हा प्रवास जो आहे लेखनविषयक? सुभाष बाबूंबद्दल पहिल्यापासून तुम्हाला आकर्षण? हा, मला पहिल्यापासून आकर्षण होतंच. इयत्ता 5वीमध्ये मी सुभाष बाबूंवर पहिल्यांदा 1 22 मिनिटाचं भाषण शाळेमध्ये दिलेलं होतं. 1-2 लेख वाचले होते. म्हणजे विश्वासराव तेव्हापासून परीघ मोठाच होता या विषयाचा. म्हणजे आणि या विषयानं मी असा आकृष्ट होऊन गेलो होतो. पण नेताजींबद्दल जे वाचायला मिळायचं ते एवढं तोटकं आणि तटपुंज होतं की हा मनुष्य किंवा हा आमचा हिंदी नेता अर्ध्या जगभर यानं गरुडीशेप कशी घेतली असेल, जपान, ब्रह्मदेश या देशामध्ये जाऊन तो कसा वावरला असेल, कसा वागला असेल, त्याला नेमकी जपाननं किती मदत केली, दुसऱ्या महायुद्धाच्या त्या पटावर नेताजींचं नेमकं स्थान काय होतं, हे सगळे प्रश्न मला अनुत्तरित राहत होते. आणि म्हणून एक अभ्यासकाच्या भूमिकेनं मी या सर्व विषयाचा धांडोळा घेतला आणि माझ्यातल्या ललित लेखकानं कादंबरीच्या दृष्टीनं तो विषय टिपला. आणि मला एक नेहमी असं वाटायचं, माझ्या पहिल्यांदाच असं लक्षात आलं की भाषेच्या काही अडचणी आहेत. उदाहरणार्थ ब्रह्मदेशात, जर्मनीमध्ये, जपानमध्ये या या देशामध्ये नेताजी गेले, तिथले त्यांचे सहकाऱ्यांनी त्यांच्याबद्दल काय लिहून ठेवलं आहे, काय म्हणाले, तिथल्या इतिहासावर त्यांचा नेमका काय परिणाम झाला, हा तो प्रदेश भौगोलिक प्रदेश प्रत्यक्ष पायाखाली घातल्याशिवाय आणि त्या त्या भाषेतलं असेल प्राप्त ते सर्व साधन सामग्री प्राप्त केल्याशिवाय नेताजींचं परिपूर्ण चित्र मांडता येणार नाही हे माझ्या खूप आधी लक्षात आलं. आणि म्हणून मी ठरवलं की या हा सर्व धांडोळा घेतल्याशिवाय आपण या विषयाला हात घालायचं नाही. आणि म्हणून गेली 7-8 वर्षे तर मी अगदी सातत्यानं या विषयाचा पाठपुरावा करत होतो. त्यासाठी इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, त्यानंतर जपान, थायलंड, ब्रह्मदेश या सर्व संबंधित देशांमध्ये मी जाऊन आलो. आणि गेली 15 वर्ष हा विषय आपण लिहायचा आहे म्हणून नेताजींचे जे जे सहकारी भेटले त्या सर्व सहकाऱ्यांच्या मुलाखती 1-2, 3 अशा अनेकदा मी घेतलेल्या आहेत. आणि माझ्या सुदैवानं नेताजींच्या मंत्रिमंडळापैकी निम्म्यापेक्षा अधिक मंडळी मला भेटलेली आहे. काही नावं आपल्याला सांगतील का? हा, कॅप्टन लक्ष्मी, त्यानंतर लक्ष्मी सहगल, लाल किल्ल्यातल्या 3 हिरोपैकी धिल्लन, त्यानंतर प्रेम सहगल, त्यानंतर जानकी दावर, नेताजींचे युद्धकालीन सेक्रेटरी ई भास्करन जे आज मद्रासला राहतात, अशी अनेक मंडळी मला भेटली. या सगळ्या मंडळींच्या ज्यावेळेला तुम्ही विश्वासराव मुलाखती घेतल्या त्यावेळेला त्यांच्या त्यांनी नेताजींना नेमकं कसं शब्दबद्ध केलं आणि तुमच्या मनातल्या चित्राच्या जवळ कितपत होतं ते? नाही, आता असं आहे की हत्तीची आणि 7 आंधळ्यांची जी गोष्ट सांगितली, चक्रधारांची, ज्याला कान दिसला त्याला तो हत्ती सुपासारखा वाटला, पाय दिसला त्याला तो बरोबर आणखी कसा वाटला, तर त्याप्रमाणे प्रत्येकच्या आयुष्यात नेताजी जसे आले होते तसे त्यांनी मांडले, अगदी भारावून मांडले. पण त्याचं संपूर्ण साकल्यानं एकत्रित चित्र मांडणं गरजेचं होतं आणि त्यासाठी तगडा अभ्यास करणं ही काळाची गरज होती. म्हणून मी या विषयाच्या पाठीमागे लागलो. तुम्ही आत्ता गप्पांच्या ओघात सांगितलं की 15 वर्ष हा विचार माझ्या मनात सतत होता. म्हणजे पानिपत लिहिताना, झाडाझडती लिहिताना, पांगेरा लिहिताना हा मनात महानायकचा विचार सतत मागं होताच. हो, मग प्रत्यक्ष आज याची लेखनाची सुरुवात करायची हा निर्णय तुम्ही कधी घेतला? म्हणजे तुम्ही मगाशी सांगितलं की विषयाची पूर्ण माझ्या मनात बैठक तयार झाल्याशिवाय मी हात लावत नाही लेखनाला. नाही, मला असं वाटतं की आपण जरी एखाद्या विषयावर काय लिहायचं ठरवलं तरी त्याचा पूर्ण अभ्यास होऊन जसं लोणचं मुरावं तसा तो विषय पूर्णपणे मुरावा लागतो आणि तो विषयच न कळत आतून हकाम देऊ लागतो आणि पुन्हा एक असा क्षण असा येतो की आपल्याला मग तहानभूक हरवून आपण हे लिहिलंच पाहिजे अशा हाका आपोआप अंतर्मनातून ऐकू येतात. जो अनुभव मला पानिपतला आला आणि जो अनुभव मला महानायकला सुद्धा आला. तर तुम्हाला आश्चर्याची गोष्ट म्हणजे योगायोग तर महानायक कादंबरीच्या बाबतीत इतके आले की ब्रह्मदेशामध्ये प्रवाशांना सहसा प्रवेश मिळत नाही कारण त्या ठिकाणी आता हुकुमशाही आहे. त्यामुळे सर्व देशांमधून मी फिरून आलो तरी ब्रह्मदेशात मला जायला मिळणार नाही हे मला नक्की माहिती होतं. पण मी एकदा लंडनच्या टाईममध्ये वाचलं की 50 वर्षापूर्वी जे अमेरिकन 20-22 अधिकारी बर्मा फ्रंटवर नेताजी आणि जपानच्या विरोधात लढले होते त्यापैकी हे 22-25 अधिकारी 51 वर्षानंतर त्या भूभागाला भेट द्यायला ते पुन्हा जाणार होते. आणि मी ठरवलं की हे दिल्लीवरून जाणार होते यांना गाठायचं. मी पाठपुरावा केला
पण मी फॉरेन नॅशनल परकीय नागरिक असल्यामुळं आणि ते वॉर व्हेटरन मोठे असल्यामुळं ते मला घ्यायला तयार नव्हते. कलकत्त्याच्या विमानतळापर्यंत मी पाठलाग केला. माझ्या सुदैवाने त्यापैकी दोघ जण आजारी पडले आणि शेवटच्या क्षणी त्यांनी मला प्रवेश दिला. म्हणून मी ब्रह्मदेश दऱ्या डोंगरांनी विनटलेला, नेताजींनी पायाने तुडवलेला तो संपूर्ण ब्रह्मदेश मी पाहू शकलो. 8 दिवसामध्ये ती मंडळी परत आली, पण तिथल्या लोकांशी मी मैत्री केली आणि पुन्हा 15 दिवस राहिलो. आणि थायलंडच्या सरहद्दीपासून चीन ते इम्फाळ कोहिमापर्यंतचा जीपनं मी 1800 किलोमीटर प्रवास केला. आणि प्रत्यक्ष मग कादंबरी लिहिताना ते समोर प्रसंग कसे घडले असतील, त्या काळ दऱ्यातून नेताजी कसे पुढे गेले असतील, कदम कदम बढायजा, खुशी के गीत गायजा, ए जिंदगी है कौम की तू कौम पे लुटायजा, अशा घोषणा त्या तिथल्या दऱ्या डोंगऱ्यातून कशा घडल्या असतील. तो प्रदेश अजूनही तसाच आहे. तर तो मला पाहायला मिळाला, त्यामुळे तो मला प्रत्यक्ष कादंबरीमध्ये चितारताना त्याचा खूप उपयोग झाला. आता सुरुवातीला जसं विचारलं की या सर्व नेताजींचे जे सहकारी आहेत जुने, यांचे तुम्हाला अनुभव कसे आले, म्हणजे तुमच्या मनात जी काय भावना नेताजींविषयी होती ती त्यांच्याशी बोलताना तुम्हाला तुम्ही ताडून बघितली असेल स्वतःच्या कल्पनेविषयी, तर ब्रह्मदेशात वावरताना तिथल्या लोकांची नेताजींविषयीची भावना आपल्याला कशी वाटते? खूप उत्तम भावना आहे. आज जी आंग सान सू ची म्हटली जाते ब्रह्मदेशची लाडकी, तिचे वडील जनरल आंग सान हे त्यावेळेला ब्रह्मदेशच्या मंत्रिमंडळात युद्धमंत्री होते आणि नेताजींना भेटायला ते विमानतळावर यायचे, स्वतः रिसीव्ह करायचे. तसेच मी आठवणी जपानच्या सांगेन की जपानी माणसाच्या आयुष्यात 50-55 वर्षापूर्वी आपला दूरदेशीचा नेता येऊन गेला होता. तो काही 1-7-8 महिन्यासाठी येऊन गेला असेल, पण एखादा सोन्याचा कवडसा हृदयाशी जपावा तशा आठवणी त्या मंडळीने नेताजींच्या अजून हृदयाशी जपून ठेवलेल्या आहेत. मी 1996 जपानला भेट दिली, 1 जुलै आणि 1 ऑगस्टमध्ये तिथं माझं एक भाषण झालं. ते भाषण तिथल्या वर्तमानपत्रात छापून आलं आणि नेताजींची रक्षा ज्या रेंकोजी मंदिरात ठेवलेली आहे त्या मंदिराला मी भेट देणार हे कळल्यावर नेताजींचे 20-25 जपानी अधिकारी हे बाहेर रेंकोजी मंदिराच्या उभे होते. आणि नेताजी जसे तिरंग्या झेंड्याला नमस्कार करायचे तशी त्यांनी कांशिलावर बोट ठेवून मला नमस्कार केला आणि कदम कदम बढायजा, वंदे मातरम, सारे जहासे आजच्या हिंदुस्तान हमारा ही गाणी त्यांनी म्हणून मला दाखवली, म्हणजे इतक्या वर्षांच्या अंतरानंतर. तर नेताजींचं जे व्यक्तिमत्व होतं की जो आपल्या सहवासात येईल त्याला आपलासा करायचा, त्याच्या मनावर ठसा उमटवायचा, आणि हा असा गडद ठसा नेताजींनी उमटवलेला असल्यामुळं त्या काळामध्ये मी तर असं म्हणेन की नेताजींना एक व्यक्ती म्हणून नव्हे तर एक युद्धकालीन राष्ट्र म्हणून, एक मित्र राष्ट्र म्हणून जपानसारख्या कठीण देशाने त्यांना मदत केली. आणि ती थोडी थोडी मदत नव्हे तर नेताजींच्या हाकेसाठी 50,000 जपानी सैनिक इम्फाळ आणि कोहिमाच्या वाटेवर ठार झाले, 25,000 जखमी झाले. तर हा सगळा इतिहास गेले अनेक वर्ष टोकियोच्या, सिंगापूरच्या, रंगूनच्या दफ्तरखान्यात तसाच अडकून पडलेला होता. त्याच्यावरची धूळ झाडून त्यातलं जे आतलं सोनं आहे ते हुडकणं गरजेचं होतं. म्हणून मला या कादंबरीसाठी पुरेसा वेळ द्यावा लागला. विश्वासराव, तुम्ही जपानची आठवण सांगितली त्यावेळेला आम्ही सुद्धा रोमांचित झालं. तर या रोमांचित होणाऱ्या आठवणी घेऊन लिहायला तुम्ही ज्यायला बसलात त्याला या महानायकाला आपण न्याय द्यायचं दडपण किती मनावर होतं, म्हणजे आपण त्या महानायकाचे कुठपर्यंत पोहोचू याच्याबद्दलची एक घालमेल मनाची कशी होती? दडपण असं नाही, पण याच्या बाबतीत मी इतका अभ्यास केलेला, मी आपल्याला आश्चर्य वाटेल की 45 वह्या 500 पानाच्या नोट्स काढून माझ्या झाल्या होत्या. आणि प्रत्यक्ष महानायक कादंबरीमध्ये नेताजींच्यावर आजपर्यंत न आलेला असा 600-700 पानाचा मजकूर आहे. भारताच्या कुठल्याही भाषेमध्ये तो आलेला नाही. पण एक झालं, या कादंबरीच्या वेळेला एक मला असं जाणवलं की युद्ध पर्व लिहिताना अचानक कुठेतरी जंगलात अडकल्यासारखं अनेकदा वाटायचं आणि ही कादंबरी माझ्या हातातून पूर्ण होणार की नाही याची भीती वाटत होती. पण नेताजींच्या आशीर्वादानं आणि वाचकांच्या शुभेच्छेच्या बळावर ही कादंबरी पूर्ण झाली हे मी माझं सद्भाग्य समजतो. आपल्या देशात जी काय संदर्भ साधनं आपल्याला उपलब्ध झाली, इतर ठिकाणी आपण परदेशांमध्ये जाऊन आलात, त्याशिवाय देशात आपल्याला आणखी कोणकोणत्या भाषांमधल्या साहित्याची संदर्भांची यासाठी मदत झाली? विशेषतः बंगालीमध्ये नेताजींच्या तरुण सहकाऱ्यांनी जी लिहिलेली पुस्तकं होती ती आता आउट ऑफ प्रिंट आहेत, बाजारात उपलब्ध नाहीत.
ती सगळी उपलब्ध करून मला तिचं मराठीत भाषांतर करून घ्यावं लागलं. अशी साधारणतः 25 भर जपानी पुस्तकं आणि 25 भर बंगाली पुस्तकं होती. महाराष्ट्रातही काही व्यक्ती मला वाटतं नेताजींच्या संपर्कात आलेल्या हयात आहेत. त्यापेक्षा सेनापती बापट आणि बॅरिस्टर नरीमन हे त्यांच्या जीवनामध्ये जास्त येऊन गेलेले होते. सेनापती त्यांचे प्रमुख महाराष्ट्रातील सेनापती होते हे मला अभिमानाने सांगावं असं वाटतं. विशेषतः तुम्ही जपानला गेलात, तुम्ही ब्रह्मदेशला गेलात, हिटलरची सुभाषबाबूंची जी भेट झाली हो त्या जर्मनीतलं नेमकं एखादी आठवण सांगता येईल? तुम्ही जिथे प्रत्यक्ष जाऊन आलात का आणि तिथलं नेमकं युद्ध काळातली जी वाटाघाटी झाल्या किंवा एका भारतासारख्या मोठ्या खरं पारतंत्र्यात असलेल्या राष्ट्राचा हा नेता आणि दुर्दैवानं जर्मनीमध्ये नेताजींना फारसं यश आलं नाही. जेवढं अपयश त्यांना जर्मनीमध्ये आलं त्यापेक्षा अतिशय घवघवीत यश त्यांना जपानमध्ये आलं. पण तरी हिटलरनं शेवटच्या क्षणी त्यांना पूर्व आशियामध्ये पाठवण्यासाठी पुरेसा बंदोबस्त आणि व्यवस्था केली होती मुसोलिनी आणि हिटलर या दोघांनीही. महानायक कादंबरीबद्दल जी उत्सुकता वाचकांना आहे ती त्यांची उत्सुकता कादंबरी आता आलेली आहे ती उत्सुकता कायम ठेवणे एका विषयाकडे थोडासा मी निर्देश करू इच्छितो की आपला जो स्वातंत्र्यपूर्व काळ आहे विशेषतः स्वातंत्र्यपूर्व काळातलं देशातलं राजकारण तर सुभाषबाबूंचं जे राजकारण आहे नेतृत्व आणि नेतृत्व त्यांची आझाद हिंद फौज आणि त्यावेळेसची काँग्रेस किंवा काँग्रेस धुरीणांचं त्यावेळेसचं राजकारण याचा जो या कादंबरीत आपण समावेश केलेला असेल तर त्याबद्दलची आपली नेमकी मतं काय आहेत? सुभाष, गांधी आणि जवाहर या तिघांचे संबंध किती वेगळ्या दर्जाचे होते हे प्रथमतः मी या कादंबरीत निर्देशित केलेलं आहे. व्यक्तिगत दर्जावर त्यांचे संबंध खूप वेगळे होते. त्याच्यात संघर्षाचे क्षण होते पण सर्वांना आपलं ध्येय माहिती होतं. मी तर असं म्हणेन की हिमालयाच्या शिखरासारखी ही त्यावेळीची भारतात जन्माला आलेली सगळीच माणसं एका हिमालयाला अनेक शिखरं असावीत तशी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला गांधी, नेहरू, सुभाष, आंबेडकर, सावरकर अशी अनेक शिखरं होती आणि तोलामोलाची माणसं होती. उद्दिष्ट अर्थात एक होत सगळ्यांचा याबाबत काही दुमत नाहीच आहे. परंतु सुभाषबाबूंची वाट थोडी वेगळी होती तर ती चोखाळताना त्यांना देशांतर्गत राजकारणाचा काही त्या दृष्टीने त्रास झाला का? खूप त्रास झाला पण त्या त्रासाची पर्वा न करता ते पूर्व आशियामध्ये गेले. बऱ्याचदा असं लोकांचा एक आरोप असतो की ते हुकुमशाही प्रवृत्तीचे होते का किंवा तिकडे वळले असते वगैरे. तर मी तुम्हाला असे आठवण सांगेन की सिंगापूरला महम्मद नावाच्या त्यांच्या एका कॅप्टननं ब्रिटिशांना सामील झाला तो आणि नेताजींची सगळी मदत तो त्यांना माहिती पुरवायचा आणि शेवटी त्याच्यावर नेताजींच्या सरकारनं लष्करी खटला भरला, त्याला फाशीची शिक्षा झाली. पण फाशीच्या ऑर्डरवर नेताजी शेवटच्या क्षणी सही करू शकले नाहीत. ते म्हणाले एका हिंदी माणसाला फाशी देणं आम्हाला मला बरं वाटत नाही. त्यावेळेला त्यांचे कमांडर हसून म्हणाले की बऱ्याच लोकांना तुम्ही हुकुमशाही वृत्तीचे वाटता परंतु तुम्ही प्रयत्न केला तरी स्वप्नात सुद्धा तुम्ही हुकुमशाह होऊ शकणार नाही. म्हणजे मुळात तो एक सच्चा देशभक्त माणूस होता आणि हुकुमशाही प्रवृत्ती त्यांच्या रक्तामध्ये नव्हती. पण ब्रिटिशांच्या पाठीमध्ये प्रहार करण्यासाठी ती काळाची गरज होती आझाद हिंद फौज उभारणं म्हणून त्यांनी तो मार्ग आणि प्रसंगी कठोर होणं म्हणून त्यांनी तो मार्ग पत्करलेला होता. कादंबरी जशी जशी तुम्ही महानायक लिहित गेला आणि निष्कर्षाकडे ज्याला किंवा आपल्या मनातली मांडणी बरोबर येते असं ज्याला तुम्हाला वाटलं त्याला प्रत्येक पान लिहिल्यानंतर किंवा प्रत्येक टप्पा लिहिल्यानंतर त्याचं वाचन असं तुम्ही करून बघितलं का नाही? नाही, मी वाचन म्हणजे असं बऱ्याच वेळेला पाहून व्हायचं किंवा माझी पत्नी किंवा तुम्ही जे सांगितलं की बऱ्याच 500 पानाच्या वह्यांच्या नोट्स काढल्या तुम्ही तर त्या नोट्सचा ढिगारा आणि प्रत्यक्ष साकारत असलेले हा शेवटी काय संशोधन जे असतं ना हे संशोधन अंधाऱ्या गुहेसारखं असतं. तर ही अंधारी गुहा एका ठराविक वळणावर पार करून साहित्याच्या सोनेरी शिवाराकडे जायचं असतं. त्यामुळं ते हळूहळू संशोधक पूर्ण बाजूला गेल्याशिवाय ललित लेखक पुढे येऊ शकत. पण या निमित्तानं माझं घर सगळं 8 वर्ष सुभाषमय झालं होतं आणि माझी मुलगी आम्रपाली इयत्ता 3रीत शिकते तिला अजूनही असं वाटतं की नेताजी जिवंत आहेत कुठेतरी. आणि मी ज्यावेळेला परदेशात जातो त्यावेळेला त्यांना भेटायला जातो. ते माझे मित्र आहेत
असं तिची बालभावना आहे. तिच्या बालभावनेचाच हा एक मुद्दा पुढे घेऊन मला असं वाटतं की नेताजींबद्दल जे गूढ अद्यापही आहे आपल्या भारतवासियांमध्ये, तिच्याच मनात चिमुकला प्रश्न आहे असं नाही, तर भारतवासियांमध्ये अशी एक अजूनही अपार श्रद्धा आहे की नेताजी अजूनही हयात आहेत. तर या दृष्टीनं आपल्याला या संबंध दौऱ्यांमध्ये आपल्या संशोधनामध्ये काय निष्कर्ष आपल्या हाती लागले? त्याचे निष्कर्ष मी कादंबरीत विस्तारानं मांडलेले आहेत, ते विस्तारानंच वाचले पाहिजे, त्यामुळे मला थोडक्यात सांगता येणार नाही. फक्त मी एक मुद्दा जरूर मांडेन की अरे 1917 साली रशियाचा झार वारल्यानंतर DNA टेस्ट करून त्या शवपेटीतलं शव हे झारचं होतं की नाही हे तुम्ही जवळजवळ 100 वर्षाने सिद्ध करता. आणि नेताजी तर 45 साली गेले असं तथाकथित जर धरलं तरी, मग आता त्यांची आहे, त्यांची जी रक्षा आहे ती जपानमध्ये आहे, ती धरून जर त्यांच्या नातेवाईकांपैकी कोणाचं ब्लड घेऊन रक्त घेऊन तुम्ही DNA टेस्ट केली तर हा या विषयावर पडदाच पडेल. म्हणजे शास्त्रीय पायासाठी हिंदुस्थानच्या भांडणाऱ्या नेताजींच्या नशिबी त्यांच्या मृत्यूबाबत अशी अंधश्रद्धा निर्माण व्हावी हा एक दुर्दैवी भाग आहे. तर DNA टेस्ट करा आणि या विषयावर पडदा पडा असं मी म्हणेन. नेताजींच्या पत्नी सुदैवानी 2 वर्षापर्यंत हयात होत्या, त्यांच्याशी आपण संपर्कात आला असाल काही? त्यांच्याशी माझा पत्रव्यवहार झाला आणि नेताजींची जी प्रेम कहाणी या महानायक मध्ये विस्ताराने मांडलेली आहे ती मी एमिलींच्या कडून जी प्रेमपत्र मिळवली त्या प्रेमपत्राच्या आधारावरच ती नेताजींची प्रेम कहाणी लिहिलेली आहे. नेताजी जसे झुंजार सेनापती होते तसेच ते एक प्रेमवीर होते, तर त्यांचं हे दर्शन या कादंबरीमध्ये एक वेगळ्या अंगाने आलेलंच आहे. ह्या प्रेमवीर हा तुम्ही संदर्भ सांगितला, तर या महानायकाच्या जीवनामध्ये हळवेपणाला किती जागा होती? तुमचा अभ्यासाचा निष्कर्ष काय सांगतो? या हळवेपणाला अनेक ठिकाणी मोठी जागा होती, पण हळवेपणा म्हणजे कुठेही त्यांनी कधी मूर्खपणा ठरून दिला नव्हता. प्रसंगी कठोरपणा होता, म्हणजे प्रसंगी वज्रासारखे ते कठीण व्हायचे तसेच फुलासारखे लहान मुलासारखे लहान व्हायचे, अशी त्यांच्या व्यक्तिमत्वाची अनेक रंग होते त्याला गहिरे असे. महानायक कादंबरीच्या निमित्तानं थोडंसं जरासं बाजूला सरकून मी विचारतो की एवढी संपूर्ण कादंबरी लिहिताना लेखनिक ठेवून तुम्ही लिहिलीत का स्वतः प्रत्येक शब्द लिहिला? नाही, प्रत्येक शब्द मी स्वतः लिहिलेला आहे. मला लेखनिकाचा तो त्रयस्थला त्या निर्मितीच्या वेळेला कोणी बाजूला असा असं मला वाटत नाही, एवढं ते आपण त्याच्याशी एकाग्र व्हावं लागतं. पण मी जरूर सांगेन की मी लिहिल्यानंतर त्याची प्रेस कॉपी काढायचं काम मात्र माझी पत्नी चंद्रसेना करते. अच्छा, आणि लेखनासाठी आपण जो वेळ देतात तो वेळ साधारणतः पहाटे माझं लेखन जास्त होतं, पहाटे उठून सकाळी 10-11 वाजेपर्यंत पहाटे किंवा सुट्टीच्या दिवशी. तर महानायक ही कादंबरी किती महिन्यांमध्ये किंवा कशी पूर्ण झाली? एकूण अभ्यासाला 8 ते 9 वर्ष सलग लागली आणि प्रत्यक्ष लेखन जवळजवळ 1.5 वर्ष झालं आणि 1.5 वर्षामध्ये 3 ड्राफ्ट झाले आणि 3रा ड्राफ्ट हा आता छापील स्वरूपात तुमच्या समोर उपलब्ध आहे. 3 वेळेला विश्वासरात तुम्ही पूर्ण कादंबरी लिहिलीत का काही भाग लिहिला? पूर्ण लिहिली. थोडासा उत्सुकतेचा विषय असा की आपल्याकडे मराठीमध्ये कादंबरी काय किंवा कुठलंही लेखन काय हे प्रकाशात येण्यासाठी प्रकाशक हा जो घटक आहे हाही तेवढाच महत्त्वाचा असतो. सुदैवानी आपल्याला जे प्रकाशक लाभलेले आहे राजहंस प्रकाशन, तर आपल्या या संबंध वाटचालीमध्ये आणि कादंबरीच्या यशस्वीतेमध्ये त्यांचाही मोठा वाटा आहे असं मला वाटतं. तर त्यावरही थोडासा आपण जर प्रकाश जोड टाकला तर बरं होईल. नाही, चांगला प्रकाशक मिळणं हे सुद्धा सद्भाग्याचंच लक्षण मानलं जातं. तर माझ्या सुदैवानं राजहंस प्रकाशन आणि त्याचे कर्ते दिलीप माजगावकर एक निधड्या छातीचा प्रकाशक आहे. एवढी मोठी पुस्तकं काढून ती वेळेवर वाचकांच्या समोर न्यायची, ती माफक किमतीमध्ये पेश करायची, याला सुद्धा एक असामान्य धैर्य लागतं. ते माजगावकरांनी वेळोवेळी दाखवलेलं आहे. कारण मराठीत मला वाटतं सगळ्या बाबतीतले विक्रम या आपल्या कादंबरीने बरोबर. आता महानायकच्या निमित्तानं मग महानायकचं सुद्धा वेगवेगळ्या भाषेत भाषांतर वगैरे काही होत आहे का? हा, भारतीय ज्ञानपीठ हिंदीमध्ये भाषांतरित करते, गुजरातीमध्ये येते आणि इंग्रजीमध्ये, अशा 3 भाषेमध्ये महानायकचं भाषांतर सुरू आहे आणि इतरही भाषेतल्या भाषा भगिनीतले अनेक साहित्यिक मला विचारत आहेत याबाबत. आपण ज्या वेळेला कादंबरी लिहायला घेता त्यावेळी ती गाजलीच पाहिजे अशा निश्चयाने लिहिता? बिलकुल नाही.
मला तर मला आवडलं पाहिजे, माझं साहित्य मला आवडलं पाहिजे, माझ्या मनासारखं लिहून झालं पाहिजे. पण अर्थात ज्या वेळेला तुम्ही एवढा कष्टपूर्वक किंवा निष्ठेनं करता त्यावेळेला ते मग आपोआप त्याला दाद ही अशी मिळतेच ना. पण मला त्याची पर्वा नाही, माझ्या 5 प्रति खपू देत किंवा 50,000 खपू देत, पण माझी निष्ठा ही लेखनाशी असते. ती गाजावी वगैरे हे उद्देश माझ्या डोळ्यापुढे नसतात. साधारणपणे कादंबरीचा जो एक अतिशय मोठा पट आपण आपल्यासमोर नेहमीच निश्चित केलेला आहे या संबंध आत्तापर्यंतच्या कादंबरी लेखनामध्ये, तर या कादंबरीचा जो मोठा पट आहे आणि त्यातली जी वेगवेगळी व्यक्तिचित्र, घटना, समाज या सर्व गोष्टींचा समावेश करताना ऐतिहासिक सत्यकथन किंवा सत्यशोधन हा जो भाग आहे आणि लालित्य यांची सांगड ज्यावेळेला आपल्याला प्रत्यक्ष लेखनात घालायची असते त्यावेळेला आपल्याला कसा अनुभव येतो, म्हणजे ही दोन्हीची सांगड घालणं जे आहे हे साध्य आपण केलेलं आहे, अर्थात त्यानंतरचाच माझा प्रश्न आहे की हे कसं आहे. प्रोसेसचाच भाग होतो, निर्मितीचाच भाग होतो. पण जिथं ज्या काही वेळेला इतिहास थांबतो त्या ठिकाणी आपण काही उत्तरं द्यावी लागतात. उदाहरणार्थ हिटलरच्या भेटीला नेताजी गेले तर बाकी सगळ्या घटना मी जशाच्या तशा सांगितल्या होत्या, म्हणजे मला त्या इतिहासाकडून बऱ्याचशा मिळाल्या. पण आंतरराष्ट्रीय दर्जावरचा एक पंतप्रधान दुसऱ्या पंतप्रधानाला भेटतो त्यावेळेला काहीतरी एखादी भेटवस्तू द्यायची होती, तर मी कल्पना केली नेताजींनी त्यांना काय दिलं असेल. तर प्रत्यक्ष हिटलरनं ज्या वेळेला माझ्या कादंबरीत तो रॅपर उघडला त्यावेळेला आत होता एक बुद्धाचा पुतळा. आता या हिटलरला माहिती नाही भगवान बुद्ध कोण, पण तो बुद्धाचा उघडा वागडा पुतळा बघून म्हणला, तो विचारू लागला हा मुष्टी योद्धा कोण. तर नेताजी म्हणाले हा मुष्टी योद्धा नाही, हे भगवान बुद्ध आहेत, हे नॉन व्हायलन्स अहिंसा वगैरेचे पुरस्कर्ते आहेत. मग हिटलरनं हसून विचारलं की मग हे गांधींना सिनियर का ज्युनियर, नेताजी हसून म्हणाले हे आम्हा सर्वांना सिनियर. तर जिथं इतिहास सांगतो त्या ठिकाणी ललित लेखकानं दोन पावलं पुढे जायचं असतं. मराठीमध्ये वेळ साधारणपणे ऐतिहासिक कादंबरीकार लालित्याच्या अंगानं बऱ्याचदा जाताना दिसतो. इतिहास काही वेळेला मागे पडतो, काही वेळेला ललित लेखक त्याच्यामध्ये पुढे जातो, अशी उदाहरणं मराठीत आहेत. पण आपल्यासमोर मराठीतला एक आदर्श म्हणूया किंवा एक ज्याच्याकडे आपण बघतात या संबंधी वाटचालीमध्ये अशा आपल्याला कोणत्या सांगतात? वज्राघात. विश्वासराव, मुलाखतीच्या सुरुवातीला आपल्या गप्पा जेव्हा तुम्ही सांगितलं 5वीपासून मला सुभाषबाबूंबद्दलचं एक आकर्षण होतं, अनेक अंतरित प्रश्न माझ्या मनात सारखे घोंगावायचे की म्हणजे असं काय झालं असेल, तसं काय झालं असेल. ह्या सगळ्या भेटी दिल्यानंतर, प्रत्यक्ष पुस्तक महानायक लिहिल्यानंतर, ते प्रकाशित होऊन आज वाचकांच्या हाती पडल्यानंतर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत तुमच्या मनाला, असं मनात तुम्ही विचारलं तर उत्तर काय मिळत आहे? मला बहुतांशी प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत असं मला वाटतं. पण माझी अवस्था म्हणाल तर आघाडीवरून जगून वाचून आलेल्या सैनिकासारखी आहे. तर श्रुत विश्वासराव पाटील, आपण आज या ठिकाणी आलात आणि आमच्या श्रोत्यांशी अतिशय सहजपणे संवाद आपण साधलात आपल्या महानायक या कादंबरीविषयी आणि आपल्या ऐतिहासिक कादंबरीच्या लेखनविषयक प्रेरणांविषयी आपण जे मनमोकळेपणाने विवेचन केलात याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपल्याला धन्यवाद देतो. नमस्कार.